नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, स्मार्ट शिक्षकच्या यूट्यूबवरील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज या व्हिडिओमधून आपल्या विंडोज पी सीमध्ये विविध फॉन्ट कसे इन्स्टॉल करावे, मग ते मराठी असो, इंग्रजी असो किंवा कोणत्याही भाषेतील असो, याबद्दल माहिती बघूया. बऱ्याचदा काय होते, आपल्या पी सीमध्ये एखादा फॉन्ट नसल्यामुळे आपणास लेखनाची अडचण होते किंवा आपण एखादे डॉक्युमेंट्स ओपन केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स बरोबर ओपन होत नाही आणि फॉन्ट्समुळे आपले काम अडते. यासाठी आपल्याला हवा तो फॉन्ट आपण इंटरनेटवरून डाउनलोड करू शकतो, खास करून गुगलचे फॉन्ट, आणि ते आपल्या पी सीमध्ये विविध पद्धतीने कसे इन्स्टॉल करू शकतो हे या व्हिडिओमधून बघूया. चला तर मग या फॉन्टला विविध पद्धतीने कसे इन्स्टॉल करायचे हे पाहूया. माझ्याकडे सरला आणि साहित्य हे दोन गुगलचे फॉन्ट आहेत. बघूया, पहिल्यांदा मी सरला हा फॉन्ट आपल्या पी सीमध्ये कसा इन्स्टॉल करावा हे दाखवितो. यासाठी या फोल्डरमध्ये असलेले फॉन्ट ओपन करा. मी हे फॉन्ट ओपन करतो. पहिल्यांदा मी सरला बोल्ड नावाचा हा फॉन्ट आपल्याला इन्स्टॉल करून दाखवतो. यासाठी प्रथमतः या फॉन्टवर क्लिक करील करताच इथे हा फॉन्ट कसा आहे ओपन झालेला आहे. इथे इन्स्टॉल नावाचा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करा आणि सहजरित्या हा फॉन्ट इन्स्टॉल करा. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत म्हणजेच या फॉन्टवर राईट क्लिक करा आणि इथून याला इन्स्टॉल करा. तिसरं म्हणजे सर्व फॉन्ट मला इन्स्टॉल करायचे आहे, या सर्वांना मी सिलेक्ट करीन आणि यावर राईट क्लिक करून इन्स्टॉल म्हणेन. दुसरा फॉन्ट इथे इन्स्टॉल झालेला आहे. यानंतर कंट्रोल पॅनलमधून फॉन्ट आपल्याला इन्स्टॉल करता येतात. त्यासाठी स्टार्ट या बटनावर क्लिक करा. या सर्च बॉरमध्ये कंट्रोल पॅनल लिहा किंवा इथून कंट्रोल पॅनल निवडा. कंट्रोल पॅनल निवडताच इथे आपल्यासमोर विविध फोल्डर्स किंवा पॅनलची सेटिंग ओपन झालेली आहेत. यामधून फॉन्ट नावाचे एक फोल्डर निवडा. यामध्ये आपल्या पी सीतील सर्व फॉन्ट इथे इन्स्टॉल झालेले आपल्याला दिसते. इथे आपण डायरेक्ट फॉन्ट कसे इन्स्टॉल करायचे हे बघूया. आता मी साहित्य नावाचा गुगल फॉन्ट इथे इन्स्टॉल करून दाखवतो. फॉन्टचे फोल्डर ओपन करा आणि आपल्याला जो फॉन्ट निवडायचा तो क्लिक करून या कंट्रोल पॅनलमधील फॉन्ट या फोल्डरमध्ये ड्रॅग करा. बघा, याला सिलेक्ट करून इथे असा ड्रॅग करा म्हणजे हा फॉन्ट आपोआप इथे इन्स्टॉल होईल. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे दुसरा फॉन्ट साहित्य रेग्युलर, हा फॉन्ट इथे राईट क्लिक करून कॉपी करा आणि कंट्रोल पॅनलमध्ये फॉन्टच्या फोल्डरमध्ये या व इथे रिकाम्या जागेत राईट क्लिक करून पेस्ट करा. बघा, आहे ना मग आपल्या विंडोज पी सीमध्ये फॉन्ट इन्स्टॉल करणे सोपे. नक्कीच सांगितलेली माहिती आपल्याला समजली असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत राहा स्मार्ट, व्हा स्मार्ट.